आमदार प्रकल्पदादा सुरे साहेबांचा महिला विभाग संघटक मीनाताई पानमन सर्वांनी ताळी वाजवून स्वागत करून घ्यायचे. कार्य सम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना प्रणाम. या कार्यक्रमासाठी आज मला वाटतं मागठाण्यातच नव्हे तर विभाग क्रमांक 1 मध्ये आज आपण ह्या वॉर्ड पासून या कामाचा शुभारंभ करत आहोत. ज्यांच्या हस्ते हा शुभारंभ होत आहे असे आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि लोकप्रिय असे आमदार विभाग प्रमुख सन्माननीय प्रकल्पदादा सुर्वे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमदार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये ड्राईव्ह मध्ये स्वच्छ मुंबईचा खरा हिरो जो आहे सफाई कामगार त्यांचा सुद्धा सत्कार आहे. त्यांना सुद्धा त्यांचे कपडे देण्यावर त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री काढण्यात येणार आहे. त्याच्यानंतर महाआरोग्य शिबिर घेतलेलं आहे, ब्लड डोनेशन कॅम्प घेतलं आहे. गंगा भागर जो महिला आहेत त्यांच्यासाठी साडी चोरी खंड देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. वेगवेगळे मोठ्या प्रमाणात मोठ्या हल्दी कुंकू घेण्यात आले ते क्रिकेटच्या टुर्नामेंट घेण्यात आहेत, महाआरोग्य शिबिर घेण्यात आहेत, महाआरोग्य मेळावा घेण्यात असे बरेचसे कार्यक्रम आहेत. त्याच्यामधला एक पार्ट आहे शासनाच्या मार्फत ते मिळणारा आनंदाचा शिधा आणि एक साडी आहे त्याची मला माहिती आहे. तुम्ही माननीय सर्व आरो साहेबांशी बोलून त्यांची सर्व माझ्या मतदारसंघात 450 लोक आहेत त्यांना हे सुद्धा वितरित करण्याचे भाग आहे. काही लोक भडकवण्याचं काम करत असतात पण मनोज दरंगे साहेबांनी थोडासा धीर धरला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी माननीय शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की आरक्षण देणं जे 50 वर्षाला घडलं नाही ते मुख्यमंत्री मोदींनी करून दाखवलेलं आहे. थोडासा वेळ दिला तर मुख्यमंत्री निश्चितच मराठा आरक्षण देऊन राहणार. 2 दिवसांपूर्वी पोलीस त्याचा तपास करत आहेत. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी स्पेशल कमिटी नियुक्त त्याच्यावर केलेली आहे आणि योग्य तर त्याच्यावर काय ते बाहेर पडेल. इकडे आदित्य ठाकरे तुला ट्विट करून आधीच दिलेला आहे किती गुन्हेगारी विरोधकांना काय कायम उरले नाही. त्यांच्या वेळेची जेव्हा सत्ता होती तेव्हाचा जर आपण आलेख काढला तर त्यापेक्षा निश्चित आलेखा कमी आहे.